2002 सालापासून अगरवालांसोबत आमच्या जागेची केस चालू आहे. आमची वडगाव सिने ते 10 एकर जागा आहे, त्याच्यापेक्षा जास्तच आहे, पण व्यवहार जो होता तो 10 एकराचा होता. 2 वेळा कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला की मूळ मालकाचा ताबा आहे. असं असताना 2017 साली आमच्या वकिलांना मॅनेज करून येरोडा पोलीस चौकीवरती दबाव आणून पहाटे 4:30 वाजता पोलिसांना घेऊन आणि 30 40 महिला 30 40 पुरुष एवढे सगळे फौज आणून आमचा इलिगल ताबा घेण्यात आला. आम्ही जेव्हा विरोध केला, आम्ही जेसीबीवरती जेव्हा दगडफेक केली, तेव्हा आम्हाला सगळ्यांना, माझ्या कुटुंबाला व मला येरोडा पोलीस चौकीमध्ये गाडीमध्ये टाकून घेण्यात आलं. तिकडे गेल्यानंतर आम्हाला एक तास पोलिसांनी त्यांच्या बोलण्यामध्ये खिळवून ठेवलं आणि तोपर्यंत आमच्या जागेवरती त्यांनी नंतर होते ना, आमच्याकडे त्यांचे फोटोही आहेत. आता फोटो सगळे आहेत माझ्याकडे, जे कोणी ते सगळे पोलीस आम्हाला घेऊन जातो. जर तुम्ही चौकशी केली 10 एकर जागेमध्ये आरएमसी प्लांट आहे, त्याची कुठली परमिशन नाहीये, बेकायदेशीर आरएमसी प्लांट आहे. आमच्या वडगाव शहरी विधानसभेमध्ये एकच राजकीय प्रतिनिधी आहे जे वारंवार ह्यांना चुकीच्या कामासाठी मदत करतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आरएमसी प्लांट आहे, गोडाऊन आहे आणि बरेच तिथे आरएमसी प्लांट मध्ये देखील बऱ्याच लोकांनी कंप्लेंट केली आणि आमच्या ह्या जागेवरती त्यांनी कर्ज देखील काढलेलं आहे ह्या बिल्डरने. त्याच्यामुळे माझी ही मागणी आहे, माझ्यासारखे अनेक शेतकरी आहेत, तुम्हाला तर आजही कळालं असेल की एका शेतकऱ्याच्या मुलांनी ह्याच बिल्डरमुळे आत्महत्या केली होती आणि अशा अनेक लोक पुढे येणार आहेत. तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना माझ्यासकट न्याय मिळावा आणि आमचा जो इलिगल पद्धतीने ताबा घेण्यात आलेला, आमची जागा रिकामी करून द्यावी आणि आम्हाला शासनाकडून न्याय मिळावा अशी माझी या निमित्ताने मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.